नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। कला ही रूममध्ये अद्वैतसाठी जेवण घर घेऊन येते। अद्वैतला म्हणते की चांदेकर, अरे मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आले, चल जेवण करून घे। तेव्हा अद्वैत म्हणतो की मला नाही जेवायचे। तेव्हा कला विचारते की काय रे, काय झाले चांदेकर, तुला आत्ता जेवायचे नाही, तुला तर खूप भूक लागली होती, आणि असे लहान मुलासारखे हट्ट मात्र करू नकोस, अरे जेवण करून घे। तेव्हा अद्वैत चिडतो। अद्वैत म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं नाही कळत का, आणि हे बघ रोज मी ऑफिसमध्ये जाताना टिफिन घेऊन जातो, आणि आमचा दररोजचा जो काही लंच टाईम आहे तर तो 1:30 आणि तेच मी फॉलो करतो, त्यामुळे मी आता 1:30 जेवणार। तेव्हा मात्र संगीतासुद्धा हे सर्व ऐकत असते। त्यावर कला ही चांदेकरला म्हणत असते की अरे आज मात्र तू घरी आहे। तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आहे ना, मी घरीच आहे। अगं मग प्रत्येक गोष्टीत तर तुझे बारीक लक्ष असते असते ना, मग प्रत्येक गोष्टीत तुला असं लक्ष असल्यानंतर लक्षात का आले नसेल। घरी असताना सुद्धा पहिला घास मी बरोबर 1:30 घेतो। टाइम टेबल जर बिघडलं तर सर्व काही बॉडी क्लॉक बिघडतं। कला म्हणते की हे बघ चांदेकर, अरे मला सर्व काही मान्य आहे, पण तुला औषध घ्यायचं आहे, आणि रिकाम्या पोटी तू असे औषध नाही घेऊ शकत। अरे म्हणून म्हटलं की मी तुला पटकन तू जेवण करून घे, आणि जेवण करून झाल्यानंतर तुला गोळ्या घेता येईल, आणि तुला काही वेळ तर आराम करता येईल ना रे। अद्वैत चिडतो। अद्वैत म्हणतो की हे बघ तू मला अक्कल शिकू नकोस, मी तुला एकदा सांगितलं की मी माझा टाइम टेबल आहे तोच फॉलो करणार, तुझे काही ऐकून घेणार नाही। संगीता ही सर्व ऐकत असते, आणि संगीताला सुद्धा आता टेन्शन येते की नक्की आता जावे पुन्हा कसे समजवायचे। तर अद्वैत कलाला म्हणत असतो की मी तुझ्यासारखा नाही कधी काही पण करण्यासाठी। तेव्हा कला म्हणते की ठीक आहे, आणि कलाला लगेच ते जेवण घेऊन परत किचनमध्ये ठेवायला जात असते, तेवढ्या संगीता दरवाजात असते। संगीता लगेच कलाचा हात धरते आणि तिला थांबवते, आणि ते जेवण ताट संगीता आपल्या हातात घेते आणि माझ्याकडे दे, मी बघते असे म्हणून ती कलाला बाजूला करते, आणि स्वतः ती ताट घेऊन अद्वैत रावांच्या खोलीत जाते। कला ही दरवाजात उभी राहून हे सर्व बघत असते, तर संगीता अगदी मायेने अद्वैत जवळ येते, ताट टेबलवर ठेवते, आणि अगदी प्रेमाने समजावते की जावे बाप्पू, अहो मला ही सर्व सुद्धा माहिती आहे की तुला काम करण्याची, ऑफिसमध्ये जाण्याची खरंच खूप अशी सवय आहे। अहो चांदेकरांच्या बिझनेसची इतकी मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे, आणि ती जबाबदारी तुम्ही सांभाळता सुद्धा, पण त्याच्यापेक्षा एक जास्त सुद्धा महत्वाची जबाबदारी आहे, ती म्हणजे तुमच्या तब्येतीची, आणि तिची काळजी घेणं सुद्धा महत्वाचे नाही का। अहो जावे बापू, मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही खरंच खूप बिझी असता। अहो तुमच्यासारख्या बिझी माणसाला 4 दिवस असे भिंतीच्या आतमध्ये बसायला खरंच असे नकोसे होत असेल, आणि त्यामुळेच तुम्ही इतके अस्वस्थ दिसतात। अहो अद्वैत राव मला माहिती आहे, फक्त 4 दिवस तुम्ही आराम करा, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, आणि 4 दिवसानंतर तुम्ही लगेच असे तयार व्हा आणि लगेच कामाला जा, परंतु त्यासाठी मात्र तुम्हाला अगोदर बरे व्हावे लागेल। अहो मला माहिती आहे की जावे बापू, अहो तुम्ही खरंच खूप कर्तव्यगार आहात, आणि त्यामुळे खरंच तुम्ही यशस्वी होतात, खरंच मला तुमच्याबद्दल खूप काही माहिती आहे, परंतु अगोदर मात्र तब्येतीची काळजी घ्या। आमात कसे अगदी तुम्ही परफेक्ट असतात, तरी तब्येतीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही असेच परफेक्ट राहा, म्हणजे हेच बघा की 2 दिवसात तुम्हाला कशी ताकद येते आणि तुम्ही कसे परफेक्ट होतात ते। आणि आता तुमचा लॅपटॉप आहे ना, तो बाजूला ठेवा, ठेवा बर बाजूला, आणि हे बघा जावे बापू लेकरू हे लेकरूच असतं, ते दुसऱ्याचं असं किंवा आपलं, आई ही ती आईच असते। माझ्यासाठी जशी माझी कला आहे तशीच मला तुम्ही सुद्धा आहात, हे बघा। अहो कसेही की आजारपणात इच्छा जेवायची होत नसते, आणि तसेच तुम्हाला सुद्धा वाटत असेल की जेवावे नाही, आजारपणात तुमची सुद्धा इच्छा असे मेली असेल, परंतु मी तुम्हाला काय सांगते की मी तुम्हाला एक घास भरवते, तुम्हाला जर आवडले तर तुम्ही खा, नाही आवडले तर नका खाऊ, मी जेवण परत घेऊन जाते, काही फरक नाही। अहो जावई बापू तुम्हाला खरंच खूप अशक्तपणा आला, जर तुम्ही वेळेत जेवले नाही, वेळेत जर तुम्ही गोळ्या घेतल्या नाही, तर तुमची तब्येत आणखीन बिघडेल, तुम्हाला आणखीन जास्त अशक्तपणा येईल, त्यामुळे मी जे सांगते ते ऐका। जर आज येते सरोज मॅडम असत्या तर त्यांनी तुम्हाला वेळेवर गोळ्या घ्या, जेवण करून घे हे सांगितले नसते का, आणि तसेही आता येते सरोज मॅडम नाही, मग आईच्या मायेने मी तुम्हाला एक घास भरू का, असे अगदी प्रेमाने विचारते। तेव्हा अद्वैतला मात्र संगीताचं जे काही बोलणं आहे ते अगदी पटतं। तेव्हा संगीता ही एक घास घेते आणि अद्वैतला पुन्हा समजावतं की एकदा आई जर आई झाली तर तिच्या मायेत कधीही फरक पडत नसतो, ती कोणाची असो, ती शिकलेली असो किंवा माझ्यासारखी बिन शिकलेली सिद्धा असो, ती श्रीमंत असो किंवा माझ्यासारखी गरीब आई असो, पण आईची माया ती मायाच असते, व असे अद्वैतला अगदी प्रेमाने ती समजावत असते। अहो एका आईची माया अशी दुसऱ्या आईपेक्षा वेगवेगळी करून नाही दाखवता येतो, अगदी प्रेमाने ती अद्वैतला घास भरवते, खा अहो अद्वैतराव खा। कला मात्र अगदी डोळे भरून ही सर्व बघत असते आणि ऐकत
सुद्धा असते. अद्वैत चक्क संगीताच्या हाताने खातो. त्यावर संगीता म्हणते की जावे बापू आता तुम्ही जेवण करून घ्या, तुम्हाला बरं वाटेल. कलाला खरंच खूप आनंद होतो. तेव्हा संगीता उठून जायला निघते, परंतु अद्वैतच्या डोळ्यात पाणी येतं. अद्वैत म्हणतो की आई आई म्हटल्यानंतर संगीताला खूप आनंद होतो आणि कलाला सुद्धा. संगीता लगेच ओळून बघते आणि डोळे भरून ती अद्वैतकडे बघत असते. तेव्हा अद्वैत पुन्हा म्हणतो की सॉरी मिसेस खरे, थँक्यू सुद्धा. तेव्हा संगीता बाहेर येते आणि कलाजवळ येऊन उभी राहते. दोघी सुद्धा डोकावून अद्वैतकडे एकटक लक्ष ठेवतात. संगीता ही कलाला समजावते की बघितलंस का अगं, एका निष्पाप लहान मुलासारखं जावे बापू होतात सुद्धा. अद्वैतच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी येत असते आणि तो जेवत असतो. तेव्हा कला आणि संगीता हे सर्व पाहत असतात. कलाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. तेव्हा संगीता कलाला सुद्धा समजावते की बाळा अगं, तुला त्यांना म्हणजे अगदी प्रेमाने समजावे लागेल आणि त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल. जावे बापू अगदी फणसासारखे आहेत. अगं फणस कसा हा बाहेरून अगदी काटेरी असतो, परंतु आतमधून अगदी गोड आणि मऊ असा असतो. अगदी जावे बापू आपले तसेच लाखात एक आहेत. अगं एकदम असे निष्पाप अगदी लहान मुलासारखे त्यांचं असं वागण्याचं कारण आहे की त्यांच्या आई वडिलांचं हे अविश्वासाचं नातं आणि त्यात म्हणजे त्यांची स्वतःच्या लग्नात झालेली फसवणूक. त्यामुळे कला आता यातून बाहेर काढण्याची जबाबदारी मात्र तुझी राहील. तू त्यांना सावर आणि काही झाले तरी त्यांना आणि तुला त्यांचं तुझं नातं स्वीकारावे लागेलच. मग त्याशिवाय तुमच्या ह्या नात्यात विश्वास कसा निर्माण होईल ग कला बाळा. त्यामुळे कला तूच आता विचार कर. तेव्हा कलाच्या डोळ्यात सुद्धा हे ऐकून पाणी येते आणि तिला संगीताचं जे काही म्हणणं आहे ते अगदी पटतं आणि ती तयारीला लागते. त्यानंतर अद्वैत जेवण करत असतो. तेव्हा संगीता आणि कला ह्या पायरी उतरून खाली येत असतात. तर आबा ही चहा घेत असतात. तर संगीता ही कलाला सांगत असते की अगं कला, तुला कळते पण वळत नाही, जावे बापू कितीही कठोर जरी असले परंतु मनाने आतमधून खरंच ते खूप चांगले आहेत. अगं मी तुला म्हटले ना, काही माणसं हे एकमेकांवर हसतात परंतु आपले जावे बापू मात्र तसे नाही. परंतु आपले जावे बापू नाही ग, अगदी अगदा तूच तुझ्या डोळ्यांनी बघितलं की आवय आपले जावे बापू लहान मुलासारखे जेवत होते. त्यांच्या डोळ्यामधील ते प्रेम भावना. तेव्हा आबा हे सर्व या दोघींचं बोलणं ऐकत असतात. कलाला मात्र हसू येत असते आणि आईचं म्हणणं तिला पटते. ती काही उत्तर देत नाही, फक्त होला हो करत असते. तेव्हा आबा लगेच कलाला आवाज देतात की कला बाळा इकडे ये, जरा तुझ्याशी बोलायचे. तेव्हा कला आबांजवळ येते. तर आबा म्हणतात की बाळा बस. तेव्हा कला म्हणते की बोला ना आबा, काय बोलायचे होते. तेव्हा आबा सांगू लागतात की अगं मगाशी जी काही अद्वैतची चिडचिड चालू होती त्याबद्दलच मी तुला समजावतो की अगं आमच्या अद्वैतला म्हणजे आपल्या अद्वैतला कधीही आई वडिलांचं प्रेम लाभलं नाही. त्याच्या बापाचं प्रेम म्हणजे कायम कधीही लक्ष हे संसारामध्ये लागलंच नाही, कायम तो बाहेर असायचा. बाप ही व्यक्ती आयुष्यामध्ये किती महत्वाची आहे हे अद्वैतने कधीही अनुभवलंच नाही. त्याची आई अगदी हुशार, सामंजस्य, स्वतःच्या मताला किंमत देणारी आणि स्वतःचेच मत मांडणारी. आणि तिने जेव्हा हे पाहिले की आपला नवरा आपल्या घराच्या बिझनेसमध्ये काही सुद्धा काम करत नाही आणि त्याच वेळेस माझ्या सुद्धा तब्येतीची काही कुरूर होती आणि तेव्हा बिझनेस वाढवण्याची जी काही जबाबदारी आहे ती सुद्धा मी घेऊ शकत नव्हतो, स्त्री सुद्धा लहान होता आणि तेव्हा हा बिझनेस वाढवण्यासाठी खंबीर खांद्याची गरज आहे हे तिने ओळखले होते. तेव्हा तिने स्वतः चांदेकरांच्या बिझनेसची जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तिने हा बिझनेस वाढवला. परंतु ह्या सर्वांचा विपरीत असा परिणाम माझ्या अद्वैतेवर झाला. आबा सांगू लागतात की अगं सरोजने जेव्हा बिझनेस आपल्या हातात घेतला तेव्हा त्याची जबाबदारी तिला आणखीन वाढली आणि तिचं जे काही घरातील लक्ष आहे तर ते बिझनेसवर म्हणजे केंद्रित झालं. अद्वैतकडे तिचं लक्ष राहिलं नाही. आता हा बिझनेसचा सर्व काही डोलारा आहा सांभाळत असताना अद्वैतकडे जरा तिचं कमीच लक्ष लागत होते. आता आठवले म्हणून तुला सांगतो, माझा अद्वैत हा 5वी 6वीत असेल तेव्हा त्याच्या शाळेमध्ये एक खूप मोठी धावण्याची स्पर्धा होती. बाकी सर्वजण पोरे मात्र मोठी होती तरी सुद्धा त्याने ते शर्यतीमध्ये नंबर पटकवला. त्याचे असे आहे की जे काही करतो ते अगदी मन लावून करतो. खेळ असो, अभ्यास असो किंवा दुसरं काहीतरी असो, अगदी मन लावून तो हे सर्व करायचा आणि आता सुद्धा अगदी तसेच करतो. बिझनेस सुद्धा अगदी लक्ष घालून परफेक्ट काही काम तो करत असतो आणि तो जिंकल्यानंतर त्याच्या शाळेने त्याला ट्रॉफी दिली. त्याला इतका आनंद झाला होता की ती ट्रॉफी कधी तो त्याच्या आई वडिलांना जाऊन दाखवतो असे त्याला झाले होते. जेव्हा तो घरी आला तर नेहमीप्रमाणे त्याचा बाप मात्र घरी नव्हता आणि त्याची आई सुद्धा बिझनेसच्या कामासाठी बाहेर गेलेली होती. आणि हे बघ आताच्या काळात जे काही मोबाईल आहे तर त्या काळात ते मोबाईल सुद्धा नव्हते ग. आबांना मात्र हे सर्व सांगताना रडू येत असते आणि कलाला सुद्धा हे सर्व ऐकताना रडू येत असते. आबा म्हणतात की अगं माझा अद्वैत दिवसभर आईची वाट बघत राहिला आणि तो कुठे सुद्धा गेला नाही. आम्ही सुद्धा सरोजला फोन करण्याचा खूप प्रयत्न
प्रयत्न केला पण नाही. शेवटी थकून भागून आईची वाट बघत तो शेवटी झोपी गेला आणि खूप रात्र झाली तेव्हा त्याची आई घरी आली आणि जेव्हा त्याला ती मिळालेली ट्रॉफी तिने बघितली त्याला कुरवाळलं, अगदी कौतुकाने जवळ घेतलं. परंतु हा मात्र झोपेत होता, याला काही कळले नाही की आपल्या आईने आपलं कौतुक केलं, आपली ट्रॉफी बघितलं. तेव्हा असे बरेच प्रसंग अद्वैतच्या आयुष्यामध्ये आले. आबा खूप रडत असतात आणि कलाला ही सर्व काही अद्वैतच्या बालपणाबद्दल भूतकाळ सांगत असतात. कलाला सुद्धा खूप रडू येते, त्यामुळे अद्वैतची कायमशी चिडचिड होत असते आणि ह्या सर्व परिस्थितीचा विपरीत असा परिणाम माझ्या अद्वैतावर होत गेला. परंतु तो मात्र इतका समंजस असला म्हणजे तो कधीही असं इतकं जाणीव त्याला होती तरी सुद्धा कधीही तो चुकीच्या मार्गाला गेला नाही. शेवटी मात्र त्याने स्वतःला अभ्यासात झोकून दिले आणि नंतर तो आईच्या बरोबर कामामध्ये त्याने सुरुवात केली आणि कधीही त्याने असे मागे बघितले नाही. अगदी मन लावून लक्ष घालून त्याने आमचा हा बिझनेस अगदी 10 पटीने वाढवला आणि एक दिवस चांदीकर ज्वेलरच्या बिझनेससाठी त्याला बाहेरगावी जायचे होते आणि त्यावेळेस मात्र त्याने सलग असे 48 तास काम केले आणि हे सर्व त्याने जिद्दीने आणि जिकरीने पूर्ण केले आणि चांदीकरांचा बिझनेस हा शेवटी कोल्हापूरच्या बाहेर सुद्धा पसरला. म्हणून तुला आता समजले असेल की चांदीकर ज्वेलर्स म्हटले तर अद्वैत चांदीकर का म्हणतात ते. ही अद्वैतची जी काही चिडचिड होते ना त्यामुळेच. आबांना हे सर्व सांगताना खूप रडू येत असते, अगदी त्यांच्या मनाच्या भावना दाटून येतात. तेव्हा आजोबा हे कलाला म्हणतात की बस तू खाली, मी आलोच. म्हणून आजोबा उठतात आणि आतमध्ये निघून जातात. तेव्हा कला सुद्धा खूप शांत असते. तेव्हा संगीताने सुद्धा हे सर्व ऐकलेले असते आणि ती कला जवळ येते, कलाच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते. कलाला म्हणते की कला बाळा, आता जावई बापू असे का वागतात, त्यांची का चिडचिड होते, हे सर्व काही तुझ्या लक्षात तर आले असेल ना. अगं प्रत्येक माणसाच्या हे स्वभावाचं एक वेगवेगळं कारण असते आणि तशीच गत आपल्या जावई बापूंची झाले. त्यांना लग्न, लग्नानंतरची नाती यावर मात्र त्यांचा विश्वासच नाही उरलेला. तेव्हा कला विचारते की आई म्हणजे काय, तर संगीता म्हणते की अगं म्हणजे त्यांच्या बालपणीच्या आठवणींचा त्यांच्यावर खूप असा परिणाम झाला म्हणून ते असे वागतात ग. आणि अगं सरोज मॅडम सुद्धा चुकीचे नाही, त्यांच्यावर जी काही लग्नानंतर परिस्थिती आली ती खूप चुकीची आली ग, खूप वाईट आली. अगं प्रत्येक बाईचं हे स्वप्न असतं की लग्नानंतर त्यांचा संसार हा सुखाचा व्हावा. परंतु त्यांच्या वाट्याला काय आलं ग, लग्नानंतर फक्त त्यांच्या वाट्याला अपयशच आलं. म्हणून त्यांची सुद्धा अशी चिडचिड होते, स्वतःवर ते असे दुसऱ्यावर सुद्धा रागवतात आणि त्यात म्हणजे त्यांच्या मुलाची सुद्धा लग्नामध्ये अशी फसवणूक आपल्याकडून झाली म्हणून त्या असं वागत असतील. टेन्शनचं त्यांच्या तेच कारण असेल त्यांच्या चिडण्याचं, तुला रागवण्याचं. कला तू समजून घे. अगं जावई बापू सुद्धा खरंच खूप चांगले आहेत, अगदी कला तू त्यांना समजून घे. कारण ते असे का वागत असतील की कारण त्यांच्या आई वडिलांचं जे काही अविश्वासाचं हे नातं आहे त्यामुळे ते असे वागतील. ज्यांना त्यांचं वय होतं अगदी नकळत असं, त्यांना काही कळत नव्हतं, त्या वयात मात्र त्यांनी फक्त आई वडिलांची भांडणच बघितली आणि त्यांच्या आई वडिलांचं नातंही तुटताना बघितलं. त्यामुळे त्यांचा नवरा बायको ह्या नात्यावर विश्वास नाही. त्यामुळे अद्वैत रावावर सुद्धा तोच परिणाम झाला की नवरा बायकोचं जे काही नातं आहे तर ते धजवण्यासाठी ती पुढे धजत नाही. आई वडिलांचं हे नातं बघितलं त्यामुळे त्यांना त्या नात्याची सुद्धा भीती वाटत असेल म्हणून आपले जावई बापू असे वागतात. कला अगं तू तरी त्यांना समजून घे, अगदी प्रेमाने त्यांना तू समजव. अगं एवढे असताना सुद्धा त्यांनी परत आपल्या एकदा नात्यात पडायला ठरवले, म्हणजे त्यांनी आपल्या नैनीवर प्रेम केलं. परंतु नैनीने मात्र त्यांचं काय केलं हे तर तुला माहितीच आहे. अगं आपल्या नैनीने त्यांची फसवणूक केली, विश्वासघात केला, म्हणूनच त्यांना आणखीन खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यांचा प्रेमावरचा विश्वासच हा नाहीसा झाला आणि परत त्यांना एक खूप मोठा असा आपल्या नैनीमुळे विश्वासघात झाला. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय हे थोडं होतं म्हणून मी सुद्धा त्यांच्या आयुष्यात हे आगीत तेल ओतलं. मी सुद्धा जे काही केलं तर ती एक खूप मोठी चूकच केली ना. अगं मी सुद्धा ती चूक अशी केली की मी तुमचं दोघांचं काही नसताना लग्न लावून दिलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये ती एक खूप मोठी अशी चूकच ठरली. कारण तुझ्या बाबतीत सुद्धा अगं मी तुझ्या म्हणजे तुझा काही विचारपूस घेतली नाही, अगदी बळजबरीने तुमचं लग्न लावलं, तुझ्या डोक्यावर पदर टाकला आणि तुला लग्नासाठी तयार केले. आणि त्यांची मी फसवणूकच केली ना, कारण तुझ्या डोक्यावर पदर टाकला आणि त्यांना काही न कळून देता मी त्या तुमचं लग्न लावलं, म्हणजे पुन्हा एकदा त्या माणसाची फसवणूकच झाली ना. ह्या सर्व गोष्टी आहे. तर कला बाळा तू लक्षात घे की नक्की मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा कला फक्त आपल्या आईकडे बघत असते तर संगीता विचारते की अगं कला तू अशी का बघते. त्यामुळे कला आता मी तुला सांगते, तुला समजावते की आता यापुढची जवळ
जबाबदारी ही तुझ्यावर असेल. तुला जर तुमचं हे नातं टिकवायचं असेल, फुलवायचं असेल, तर तुलाच काहीतरी करावे लागेल. आणि कला बाळा, अगं तू इतकी शांत का? जर तुला हे नातं टिकवायचं असेल आणि घडवायचं असेल, मग तूच आता या प्रश्नाचे उत्तर दे. तुला काय निर्णय घ्यायचा आहे हे तुझ्या हातात आहे. तुला हे नातं टिकवायचं किंवा तुला घटस्फोट घ्यायचा? आणि जर तुला ही काडीमोड घेण्याचा तू विचार करत असेल, म्हणजे घटस्फोट घेण्याचा तू विचार करत असशील, तर चांदेकरांच्या घरामध्ये काय होईल आणि आपल्या सुद्धा घरामध्ये काय होईल हे सर्व तुला माहिती आहे. तुझ्या बाबांना सुद्धा त्रास होईल, मला सुद्धा त्रास होईल, परंतु आमचे मात्र सोडून दे. परंतु या घरातील आबाजींचा मात्र तू विचार कर. त्यांना किती त्रास होईल आणि त्यांची काय परिस्थिती होईल एकदा तू त्यांचा विचार कर. आणि अद्वैत रावांचा सुद्धा तू विचार करून निर्णय घे. आणि तरी सुद्धा तुझा हाच ठाम निर्णय असेल, तुला साथ द्यायला तयार आहे, पण एकदा तरी तू विचार कर. मला असे वाटतं की जर तू हे नातं टिकवलं, हळलंस, फुलवलंस आणि अगदी मनाने तू अद्वैत रावांचा स्वीकार केला, तर तुमच्या दोघांचं सुद्धा जे काही आयुष्य होईल, तर त्या आयुष्यामध्ये आनंदाचा जसा पाऊस पडेल, तुमच्या दोघांचं आयुष्य फुलतील, एकमेकांना एकमेकांचं प्रेम मिळेल. बाळा, मी तुला काय सांगते ते समजून घे. अद्वैत रावांना प्रेमाने समजो, प्रेमाने त्यांना विश्वासात घे आणि सर्व काही तू अगदी स्वतः अगदी सर्व सहन कर. आणि त्यांना सुद्धा प्रेमाने अगदी मानाने तू स्वीकार कर. कला, अगं मी तुला काय सांगते की तू जावई बापूंचा एकदा मानाने स्वीकार कर, त्यांना समजून घे. अगं ते खरंच प्रेमाचे भुकेलेले आहे ग. तेव्हा कला ह्या दोघांच्या सुद्धा बोलण्याचा विचार करत असते, परंतु आता मात्र मला ह्या आजोबा आणि आई जे काही सांगतात त्या दोघांचं सुद्धा म्हणणं पडतं. मला ते जे काही समजवतात त्याबद्दल मला सर्व काही कळतं, परंतु आता मात्र मी काय करू शकते, स्वतः निर्णय कसा घेऊ शकते की जर हे नातं मला अद्वैत बरोबर सुरू करायचं असेल तर त्यात अद्वैतची सुद्धा साथ मला हवी आहे. पण मी त्यांना कसेही सांगू तेच मला नाही कळत, म्हणून कलासमोर खूप मोठा असा प्रश्न उभा राहतो. अद्वैतची सुद्धा तिला काळजी लागलेली असते की नक्की आता काय करू, कारण त्याला सुद्धा आई वडिलांचं जे काही लहानपणी प्रेम मिळायला हवं होतं तर ते प्रेम त्याला नाही मिळालं. आता मात्र मी नवरा म्हणून त्याचा स्वीकार करू किंवा नको करू असे कला विचार करत असते. हा विचार करत असताना तिला संगीता विचारते की कला, अगं तू नाही ना तोडणार ह्या नातं. अगं तू जावई बापू मध्ये विश्वासाने प्रेमाची भावना निर्माण कर. अगं त्यांना तू विश्वास दे ह्या नात्याबद्दल. अगं त्यांच्यात जो काही वृक्षपणा अगदी ठासून भरलेला आहे तर तो काढून टाक आणि त्यामध्ये प्रेमाचा ओलावा दे. पण तुला हे सर्व करण्या अगोदर तुला अद्वैतच्या नात्याचा स्वीकार करावा लागेल, जावई बापूंचा स्वीकार करावा लागेल, आणि मग तुला या नात्याला सुरुवात करता येईल. आणि त्यासाठी कला बाळा, माझी तुला कायम साथ असेल की काय करायचे काय नाही, परंतु त्या अगोदर तू मात्र अगदी खंबीरपणे मानाने ह्या नात्याचं स्वीकार कर. अद्वैत रावांचा नवरा म्हणून स्वीकार कर, तरच हे नातं पुढं जाऊ शकतं, फुलू शकतं. जर तू त्यात साथ दिली तरच. जर तू हे नातं मनाने स्वीकारलं नाही तर त्या नात्यामध्ये विश्वास नाही निर्माण होणार. हे सर्व सांगत असताना संगीताचे डोळे सुद्धा अगदी भरून येत असतात. तिला सुद्धा अगदी अद्वैत रावांबद्दल सर्व काही समजलेलं असते आणि कलाला सुद्धा ती समजवण्याचा खूप प्रयत्न आतोटात करत असते की काही झालं तरी कला आणि अद्वैत या दोघांना एकत्र आणायचे आणि त्यांचा सुखी संसार हा मार्गी लावायचा. जशी त्यांच्या आईवडिलांची अवस्था झाली, त्यांच्या नात्याची जी काही ही आज डोळ्यासमोर जाण आहे, तशी मात्र या दोघांमध्ये व्हायला नको. आणि आबाजी मात्र या दोघांमध्ये दुखवायला जाऊ नये म्हणून संगीता अगदी आतोटात प्रयत्न करत असते आणि शेवटी त्यात तिला यशसुद्धा येते, कारण कला ही नातं मनापासून स्वीकारायला तयार होते. तेव्हा कला ही मनोही मन आपल्या अद्वैतला आपला नवरा मानायला सुरुवात करते आणि जे काही आपल्या गळ्यामध्ये अद्वैतच्या नावाचं मंगळसूत्र आहे तर त्याला हात लावते आणि ती अगदी खुश होऊन आईला वचन देते की आई मी आज हे नातं स्वीकारते, मी कला अद्वैत चांदेकर. अगदी खुश होऊन आनंदाने डोळे भरून आनंद अश्रू गाळत कला ही संगीताला सांगते. संगीताला सुद्धा हे ऐकून खूप आनंद होतो. शेवटी आपल्या कलाने सर्व काही हे मागे ठेवले आणि अद्वैत रावांचा नवरा म्हणून स्वीकार केला म्हणून संगीताला खूप आनंद होत. तेव्हा कला ही आपलं जे काही मंगळसूत्र आहे तर ते हातामध्ये धरून त्याच्याकडेच बघत असते आणि खूप खुश होते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही चांदेकरला विचारते की काय रे चांदेकर, तू कुठे निघाला असत? तर का अद्वैत म्हणतो की ऑफिसला. तेव्हा कला म्हणते की काय रे जिमच्या कपड्यामध्ये. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला कळते ना, मग उगाच कशाला प्रश्न विचारतेस आणि मला त्रास देते. अद्वैत म्हणतो की मुद्दाम विचारते. तर कला म्हणते की काही झालं तरी तू आज जिमला
नाही जायचे. अद्वित मात्र ऐकायला तयार नसतो. तो कलाला म्हणतो की बाजूला हो चल. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे जा चल चल. तेव्हा अद्वितला मात्र त्या कपड्यामध्ये जाऊन न देण्यासाठी कला ही एक प्लॅन करते आणि अद्वितच्या त्या कपड्यावर ती मुद्दाम ज्यूस सांडवते. अद्वित चिडतो आणि विचारतो की काय ग काय करून ठेवलंस हे सर्व. तेव्हा संगीता मात्र ही कलाला अशी मारुका म्हणून खुणावून म्हणत असते. तेव्हा कला ही अद्वितला घेऊन रूममध्ये येते आणि त्याला म्हणते की तू वर जा आणि जाऊन टी शर्ट बदल. तेव्हा अद्वित आतमध्ये येतो आणि कपडे बदलत असतो. तेव्हा कपडे चेंज करता असताना मात्र कला ही बाहेरून दरवाजा लावून घेते आणि लगेच दरवाज्याची कडी सुद्धा लावते. तर अद्वितला हे आवाज येतो दरवाजा लावल्याचा. तेव्हा तो जोरात खरे खरे असा आवाज देतो. तेव्हा कला ही हसून म्हणत असते की तू आज मात्र जिमला जायचे नाही. तेव्हा अद्वित ठरवतो की आज मात्र हिची मी चांगली जिरवतो. तिला दाखवतोस की अद्वित चांदेकर काय आहे तो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.